खरं तर अशी भूमिका जर मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांना वाटली असेल तर त्यांना उपरती सुचली असं म्हणूया. पण अद्यापपर्यंत संध्याकाळ होत आली, त्यांचं स्वतःचं कुठलं विधान हे टी व्हीवरती पाहायला मिळत नाही. त्यांनी या संदर्भामध्ये त्यांनी किंवा मुख्यमंत्री कार्यालयाने अजूनपर्यंत कुठली प्रेस नोट काढलेली नाही. अशा वेळेला हे काल परवापर्यंत दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देता येणार नाही, बाळासाहेबांचंच नाव लागणार असं म्हणणारे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया खऱ्या कशा समजाव्या. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये दिवा विसताना ह्या सगळ्या गोष्टी सुचलेल्या आहेत. आणि त्यामुळे जर खरोखर अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भावना झालेली असेल तर त्यांनी तातडीनं सिडकोच्या MD आदेश दिला पाहिजे की तातडीने तुम्ही सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक लावा आणि जो ठराव जो पाहायलाच मिळत नाही कुठे, जो ठराव सिडकोच्या संचालक मंडळानं केला आहे तो विखंडित करावा, जेणेकरून या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना विश्वास पटेल की आज काल परवापर्यंत दिवा पाटील साहेबांच्या नावाला विरोध करणारे आणि बाळासाहेबांचं नाव विमानतळाला लागेल असा आग्रह धरणारे हे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते आज जे बोलत आहेत ते खरं आहे हे तेव्हाच लोकांना पडू शकतं. त्यांची भूमिका दादा अशी आहे की त्यांनी आत्ता सांगितलं आहे की ही माझी मागणी नव्हती, एकनाथ शिंदेंची मागणी आहे. अर्थात ही मागणी कोणाची होती याहीपेक्षा जास्त तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहात. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तुम्ही असताना तुमच्या सोबत ही जी आमची दिवा पाटील साहेबांच्या नावाची सर्वपक्षीय कृती समिती आहे याच्यात गेल्या वर्षी दोन बैठका झाल्या, एक नाही दोन बैठका झाल्या. आणि त्या दोन्ही बैठकाच्या वेळेला हे अन्य पक्षीय नेते हे देखील त्या ठिकाणी हजर होते. मग हे हजर असताना ते म्हणाले एखाद्या रस्त्याला नाव द्यायचं का सांगा, एखाद्या पुलाला नाव द्यायचं का सांगा, या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी व्यक्त केल्या. परवाच्या 1 मेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जो फेसबुक लाईव्ह केला त्यावेळेला त्यांनी भाजपच्या नेत्यांना सवाल विचारला की बाळासाहेबांच्या विषयी तुम्ही प्रेम दाखवता मग विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यायला विरोध का करता, ही कोणाची भावना? मुख्यमंत्र्यांची. त्याचा अर्थ असा की यांच्या पोटात एक यांच्या ओठात एक आता सरकार पडत चाललं त्यावेळेला जाता जाता कोणाची तरी सहानुभूती मिळवावी याचा विचार करून ही स्टेटमेंट पुढे आलेली दिसतात. याला कृतीची जोड मिळेल तेव्हाच याच्यावरती विश्वास पडू शकतो, अन्यथा माझा यांच्यावर विश्वास नाही.